पिंपळनेर पोलीस स्टेशनला 25 तारखेच्या रात्रीला एक कृषीचं दुकान फुटलं होतं आणि त्याच्यामधून फक्त कांद्याचं बियाणं चोरीला गेलं होतं. त्याप्रमाणे आपल्याकडे एफ आय आर दाखल होती, त्याप्रमाणे रेकॉर्ड होईल गुन्हेगार होता पिका सदू भोई याच्याकडे आमचा याच्यावर आमचा संशय होता. त्याप्रमाणे आमची टीम पाठीमागं लागली आणि 2 दिवस सतत सदर ठिकाणी थांबून त्याचा पाठलाग करून पाठपुरावा करून त्याला अटक केलं आणि सदर आरोपीकडून जे बियाणं गेलं होतं कांद्याचं त्या पोलिसांनी जप्त केलेलं आहे. सदर आरोपीला अटक केलेला आहे, जप्त केलेला आहे. सदर आरोपीने साक्री निजामपूर तसेच धुळे तालुका या ठिकाणीसुद्धा असेच प्रकारचे गुन्हे झालेले आहेत. सदर आरोपीकडून आपण कांदा बी जप्त केलेला आहे आणि त्याला उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे, पुढील तपास चालू आहे. तर सर हे कोणतं दुकान होतं? शिवनेरी ॲग्रो म्हणून सटाणा रोडला दुकान होतं. सदरचं दुकान त्यांनी फोडलं होतं रात्रीच्या वेळेस, पहाटेच्या वेळेस, आणि सदरचा माल चोरी करून घेऊन गेला होता. सदरचा माल त्यांनी काढून दिलेला आहे, जप्त केलेला आहे. सदर आरोपीला उद्या कोर्टात हजर करणार आहोत.